त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात हिंदू महासंघ आक्रमक, मंदिर प्रवेशद्वारावरच केलं शुद्धीकरण तर पुढच्या वर्षीपासून मंदिराच्या पायऱ्यांवर धूप नेण्याची प्रथा बंद, उरुसचे सेवेकरी यांचा निर्णय। त्र्यंबकेश्वर मध्ये काहीही चुकीचं घडलं नाही, संजय राऊतांची भूमिका, तर राऊतांनी हिंदू समाजाची माफी मागावी, तुषार भोसलेंची मागणी। दोन हजार चार साली मातोश्रीवर झालेल्या बैठकीच्या आत्ताच्या दंगलीचं कनेक्शन शोधा, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची मागणी, तर शिरसाट यांचं डोकं फिरलं, संजय राऊतांचा पलटवार। मंत्रीपद मिळवून देतो म्हणत भाजपा आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न, जेपी नड्डांच्या आवाजात खोटे फोन कॉल्स, आरोपी नीरज सिंग राठोडला गुजरातच्या मोरबीमधून अटक। समीर वानखेडेंना सीबीआय चौकशीपासून 22 मे पर्यंत दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, तुर्तास कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास सीबीआयची सहमती। बैलगाड्या शर्यतींच्या परवानगीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल, घटनापीठावरून सुनावणी करून निकाल राखीव ठेवला होता, निर्णयाकडे लक्ष। कुरुलकरांच्या हनी ट्रॅप प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कुरुलकरांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतर 2 नंबर नाशिकमधील असल्याचं उघडकीस। कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम, सिद्धरामय्यांची वर्णी जवळपास निश्चित, मात्र डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदावर ठाम। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।